ना अल्बम साठी रुदू आई कुठे आई दाखव गण्या गण्या नवे आर्यन दादा बाबा कुठे बाबा टीका टीका लावणे. अरे बापरे एवढी समजदार झाली का ग तू. खूप समजदार झाली का. आई कुठे आहे मम्मी कुठे आई नवा ड्रेस. माता दी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळे? मजे आहेत ना? आणि तुमच्या सगळ्यांचा दिवस आनंदाचं जाओ हीच मनोकामना करते. तर आता ॲक्च्युली इथे ना काय चालू होतं, ह्या कस्तुरबा हॉस्पिटलमधून आलेल्या मुली होत्या म्हणजे सेवाग्रामवरनं, त्यांचं आय थिंक सर्वे किंवा प्रॅक्टिकल असेल. तर हे म्हणे आम्हाला लहान बाळाचं वजन हाईट घ्यायचं आहे म्हणे, आणि घरच्या मेंबर्सच्या नावं विचारलं होतं, कोणाला शुगर बी पी आहे का त्यासाठी इथे चेकअप करायसाठी आले होते. तर इथे हृदयाचं हाईट आणि वेट चेक करत होते म्हणजे ते मेजरमेंट घेत होते. तिचा होते तर सगळं नॉर्मलच होतं. रुदू बिरा बेटा चला ब्लॉक शूट करून घ्या. तिथे हृदयाचं वेट करणं चालू होतं. 12 kg भरली ती. तरी तिचं तेवढं वेट गेन नाही होतं, कारण की जेव्हा ती चालली होती तेव्हा खूप हेल्दी होती. आता तितकी हेल्दी नाही राहिली ती, कारण की जेवणासाठी खूप त्रास देते ती. तरी देते मी तिला कसं बसं, कारण की लहान बाळांना जेवासाठी खूपच त्रास देतात. त्यांच्याकडे पण लहान लहान लेकरांना तर किती त्रास देतात. खूप काही तिच्यासाठी अलग अलग बनवावं लागतं, आणि ते पण तिला आवडलं तर ठीक असं असतं इथे. मग इथे आई पण वजन चेक करत होते, त्या म्हणून मी पण करून घेते. म्हटलं ठीक आहे, मी तर वजन चेक केलं नाही, मला ऑलरेडी माहीत आहे 79 kg आहे. वाढलं असेल तर आणखी वाढलं असेल ना, आता कमी करायचं आहे. सो करू आता पुन्हा आपण पण मी नाही केलं इथे. आणि इथे आईंची बी पी चेक करणं चालू होती. जे की नॉर्मल होती आणि जे की खूप चांगलं आहे, पण त्यांना चक्कर येणं चालू आहे. सो बघू आता दवाखान्यात. दाखवलं होतं त्यांना मल्टिव्हिटॅमिन्स दिल्या होत्या, तर ते पण चालू आहे. चला इथं फायनली मग इथे आता बी पी वगैरे चेक केले, देन मग ते गेले होते. मग मी ब्लॉग कंटिन्यू केला. तर मग मी म्हटलं मी अल्बम काढला होता, तर चला म्हटलं तुम्हाला माझं 7व्या महिन्याचं म्हणजे माझ्या डोहाळे जेवणाचा फोटो शेअर करते, अल्बम शेअर करते. सो आता इथे माझ्या डोहाळे जेवणाचा अल्बम आहे. तर इथे मी तुमच्यासोबत माझ्या 7व्या महिन्यातील फोटो शेअर करत आहे. हा क्षण खरंच असा असताना मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये मला कसं वाटत होतं. एक नर्वसनेस पण होती, पण हा दिवस सगळ्या स्त्रियांच्या लाईफमध्ये येऊ अशी मी माता चरणी प्रार्थना करते. सगळ्या स्त्रियांना आई बनण्याचं सौभाग्य मिळव. जय माता दी. तर आज मी तुम्हाला शेअर करत आहे माझे 7व्या महिन्यातील फोटो, म्हणजे माझे डोहाळे जेवणाचे अल्बम आहे. तर मी तुम्हाला शेअर करत आहे हा 2021 मधला, जेवा माझं डोहाळे जेवणचा प्रोग्राम झाला होता. ॲक्च्युली तेव्हाच 1 महिन्यासाठी लॉकडाऊन लागलं होतं, आणि देन त्याच्यासाठी एक गोष्ट बरी झाली का, सगळं मार्केट बंद होतं. आम्ही 7व्या महिन्याची जी साडी होती ना, मी 5व्या महिन्यालाच घेऊन घेतली होती, म्हणून तितक्याने बरं झालं. मी पोपटी कलर घेतला होता, ग्रीन नव्हता घेतला. तर हे माझे डोहाळे जेवणाचे फोटोज, आणि हे फुलांचे पण यांच्या मित्राचे ओळखीचे होते म्हणून ते भेटलं, नाही तर लॉकडाऊन लागलं होतं, सगळं पूर्णपणे बंद होतं. आणि माझ्याजवळ मेकअपचं सामान काहीच नव्हतं, कारण की मी खरंच सांगते मी मेकअप यूज नव्हती करत. म्हणजे मी ओनली लिपस्टिक आणि काजळच लावायची, म्हणजे जे फाउंडेशन आणि जे फेस पावडर म्हणते ते माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि आता डोहाळे जेवणाला म्हणजे जो प्रोग्राम होता त्यात मला चांगलं दिसायचं होतं. तर मग यांच्या मित्राचं एक ओळखीचं शॉप होतं, तर मग तिथून मला भेटलं होतं, हे भेटलं होतं, फेस पावडर बोलवलं होतं. मग देन मी फेस पावडर लावून अशी तयारी केली होती, काजळ लिपस्टिक आणि आय शॅडो होतं माझ्याकडे, जे मला एंगेजमेंटमध्ये माझ्या दिलं होतं ते लावलं होतं मी. सो अशी मी सिम्पली रेडी झाली होती, मी स्वतःच रेडी झाली होती. फक्त हेअर म्हणजे साडी वहिनीने घालून दिली, बाकीची तयारी मी केली होती. आणि हे हार वगैरे म्हणजे हे जे हेअरस्टाईल आहे हे पण मीच केली होती, फक्त माझ्या बहिणीने मागून आंबाडा पाडून दिला होता, कारण की तो मला पाडता नव्हता येत. सो अशी झाली होती रेडी, आणि हे सगळं घरीच अरेंजमेंट केलं होतं कोरोनाच्या काळात, जिथे काहीच नव्हतं भेटत तेव्हा झालं होतं माझं डोहाळे जेवण. ॲक्च्युली मी ना जेव्हा प्रेग्नंट होती ना तेव्हा सगळंच भेटत होतं, तेव्हा चालू होतं सगळं, तेव्हा लॉकडाऊन खुललं होतं. पण जेवा माझा 7वा महिना जवळ आला होता तेव्हा 1 महिन्यासाठी लॉकडाऊन लागलं होतं. सो हे तेव्हाचे पिक्स आहे. आणि 7वा महिना करायचाच होता, 7वा महिना माझ्या इथे केला होता, सासरी केला होता. मग 9वा महिना नव्हता केला, मम्मीने मला साडी घ्यायला पैसे दिले होते. 9वा महिना मग नव्हता केला, कारण की माझी 9व्या महिन्यात तर सेकंड वीकमध्येच डिलेवरी झाली होती, कारण की भरपूर कॉम्प्लिकेशन्स आले होते. हा 7वा महिना झाल्यानंतर भरपूर कॉम्प्लिकेशन्स आले होते मला. तर हे अल्बम
आठवणी म्हणून माझी मम्मी, माझी मोठी मम्मी हे सेकंड नंबरची मोठी मम्मी, हे फोर्थ नंबरची मोठी मम्मी, हा माझ्या सासूबाई आहे, ह्या पण एक सासूबाई आहे, ही माझी ननदबाईची मुलगी आहे. तर असं साजरा केला होता. आणि काय असतं ना, यातनं मी काय काढलं होतं, मी ना यात बर्फी काढली होती. हे बघा, हे असं होतं, इथे टाटात हे सगळं ठेवलं होतं, तर मी यात बर्फी काढली होती आणि मला बर्फीच झाली, म्हणजे मुलगीच झाली. हा ना, हा एक मास्कमधला फोटो, फोटोग्राफर म्हणे आठवण म्हणून राहू द्या म्हणे का बा, एक असं युनिकचा फोटो, कारण की तेव्हा मास्कचा वापर चालू होता ना. आणि सो मी इथं मास्क लावूनच बसली होती, ओनली 20 ते 25 जणच होते, सगळे आमच्या घरचेच होते. सो हे आठवण म्हणून फोटो हा. तेव्हा ना मी खूप वेट गेन केलो होतो म्हणून खूप जाडी जाडी दिसत आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये 12 ते 16 किलो वेट गेन करणं नॉर्मल आहे, तर मी पूर्ण 16 किलो वेट गेन केलं होतं. डिलिव्हरीपर्यंत मी पूर्ण 60 kg गेन केलं होतं. हे माझ्या 7व्या महिन्याचे फोटोज. आणि जास्त काही फोटोज काढले नव्हते, हेच एक काढला होता एक स्पेशली बेबी म्हणून. हे बघा, हा झुला पण साईडचा होता, देन सजवला होता इथे. माझे फ्रेंड हे माझे दीर लहानवाले, हा माझा भाऊ, माझे पप्पा, माझे मोठे पप्पा आणि माझे सासरे यांचे लहान काका, माझ्या मिस्टरांचे. तर असा आहे माझा 7व्या महिन्याचा अल्बम, जे की आज मी आता हृदयाला दाखवायसाठी काढला होता. तर मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. ह्या आहे माझ्या ननदबाई, हा त्यांचा मुलगा, एक मुलगा नव्हता आला आणि भाऊ पण नव्हते आले. हो, तर असा आहे अल्बम. ही आहे माझी मामाची मुलगी आणि ही आहे माझी मामी. तर मग असंच होता छोटंसं अल्बम. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगाल.